దారుగడ భయ దారుగ पदरावरती सरकारी का मोर नाच राहवा पदरावरती सरकारी का मोर नाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता आहोत गुलमोहर कॉलनी सिडको औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन वहिनींना भेटणार आहोत, स्नेहल अमित पाठक आणि प्रियांका गणेश कुलकर्णी. संभाजीनगरचा हा भाग संपल्यानंतर आपण जाणार आहोत नाशिकच्या दिशेने. नाशिकमध्ये काय घडणार हे बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक तर आहोतच. चला जाऊन बघूया, सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया दोन्हीही कुटुंबांना. जिद्द पकडली की मला कैरी खायची, किमतीमध्ये मी $20 मध्ये विकत घेऊन दिली. नाही, त्यांची खूप इच्छा होती आणि त्यामुळे कदाचित पूर्ण होते, त्यामुळे खूप चांगलं आहे. गुलमोहर कॉलनीत आपले स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार नमस्कार. आता उखाणा घ्या. चंदन उगळण्यासाठी लागते सहान, संक्रांतीला असतो तिळगुळाचा मान, अमितराव म्हणतात पैठणी जिंकूनच आण. अरे वा वा वा, अभिनंदन. द्या आता ओळख. हे माझे मिस्टर अमितराव. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार बाबा. ही माझी आई. नमस्कार. हा माझा भाऊ. हे माझ्या नंदेचे मिस्टर भाऊजी, तो नंदेचा मुलगा. बरं बरं. ही माझी मोठी बहीण. नमस्कार. आणि हे बाकी सगळे नातेवाईक. नमस्कार 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 नमस्कार. चला आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. मग आता तुम्ही सांगा काय करता तुम्ही. माझं MSc झालेलं आहे. सध्या मी जॉब सर्च करते पुण्यामध्ये. बरं, कुठे कुठे कोणते कोणते देश बघून आलात? कारण आज तुम्ही शूटिंगसाठी खास. मी ऍक्च्युली मॉरिशियसला गेलेली आणि नंतर पॅरिसला गेलेले. मॉरिशियसला काय खाल्लं? आम्ही कैरी. कैरी म्हणजे मला कैरी खायची होती पण नाही मिळाली. मॉरिशस मध्ये मिळत नाही. कैरी मिळालेली पण एके ठिकाणी आणि सॉविनर्स खरेदी करायला गेलेलो आम्ही आणि तिथेच मी विसरून आलेली कैरी. त्यांच्याचकडे. त्यांच्याचकडे. हो, खूप चिडचिड वगैरे झाली. कोणावर करणार? आम्ही तरच केली. कोणावर? यांच्यावरतीच केली. कुठे आहेत? कुठे? ते आहो. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय मॉरिशसची कैरी फार लक्षात राहील तुम्हाला. तसं झालं असं होतं की हिनी तिथे एका मुलीला कैरी खाताना पाहिली, तर जिद्द पकडली की मला कैरी खायचीच. मग आम्ही पायपीट करत करत कशी कशी कुठेतरी एके ठिकाणी कैरी शोधली आणि तिथे मॉरिशसच्या डॉलर्सच्या किमतीमध्ये मी $20 विकत घेऊन दिली आणि विकत घेऊन दिली की पुढच्या दुकानात मॅडम विसरून आल्या. आणि आता मॅडमची जिद्द अशी आहे किती कैरी शोधणार. कैरी शोधण्यासाठी आपण परत मॉरिशसला जायचं. एक काम करा, तिथून पुढे साधारणतः मॉरिशसला जायच्या आधी ह्या काय मागतील या गोष्टी इथेच खरेदी करा आणि घेऊन जा, नाहीतर यांचे हट्ट पूर्ण परवडण्यालायक नाही. मग आता प्रवासात बॅगा दोघांनी सांभाळून म्हणजे याच्या समान वाटप केलं होतं बॅगांचं का सगळ्यात जास्त बॅग उचलण्याची जबाबदारी तुमच्याकडे होती? नाही नाही, त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की हिची बॅग मी उचलणार आणि माझी बॅग ती उचलणार. त्याचं कारण असं की माझं सामान कमी, हिचे सामान जास्त. म्हणजे दोघांनी मिळून अख्खा प्रवास केला. पुढचा खेळही तसाच. पाण्यात 8 रिंगचा मनोरा रचायचा आणि तो टॉवर तयार करायचा. काल जो बघून आलाय तो कुठला? आयफिल टॉवर. हा, तसा तयार करायचा. वेळ आहे 2 मिनिटाची. 2000 रुपयाचं बक्षीस आहे या खेळासाठी. बघूया किती मिळवत आहे. यांची वेळ सुरू होते आता. 2 मिनिटाची वेळ आहे. चार
तीन अरे दोन एक वेळ संपायच्या आधी शेवटचं सेकंद असताना पूर्ण बक्षीस घालवलं. कोणी घालवलं? यांनी घालवलं. चला जाऊन भेटूया कुलकर्णींना, त्यांच्याकडे मनोरा रस्ता आहेत का काय बघूया. पण यांनी माझा खूप खूपच केला. वेळ नाही हे नेहमीच असते आमचं. कोण येतो मॅडम? वेलकम सर. नमस्कार. आता उकाणा घ्या. दोन शिंपले एक मोती, दोन वाटी एक ज्योती, आदेशींच्या होम मिनिस्टर मध्ये सर्वांकडून मागते मी आशीर्वाद, गणेश रावांची आणि माझी अखंड राहू प्रीती. अरे राहणार, ते तुम्ही करायची एकमेकांना द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. हे माझे सासरे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ती माझी बहीण आणि हा सर्व स्नेही परिवार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. तुमचं बालपण माहेर कुठलं? बालपण माजलगावला गेलं. आता सध्या आम्ही आंबेजोगाईला राहतो. कोण असतं तिकडे? म्हणजे आता पूर्ण घर शिफ्ट केलं आम्ही शिक्षणामुळे. आई वडील भाऊ सर्व. बाबा काय करायचे? शेती करायचे. आई? आई हाऊस वाईफ. मिस्टर तुमचं बालपण कुठलं? सातोना. सात जालना जिल्ह्यात गाव आहे छोटस. मग काय कसं अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज अरेंज केलंय. लव्ह मॅरेज अरेंज केलं. बरं झालं घरात कोण नाही. कसं काय हो? आम्ही दोघं एकाच कंपनीत काम करतो. मग यांनी मला विचारल्यावर मला यांचा स्वभाव वगैरे माहिती होता, आवडला होता, मी पटकन हो म्हटलं. आणि नंतर मग प्रॉब्लेम होता फक्त घरी कसं तयार करायचं. मग काय केलं? मग त्यांनी तिला म्हणलं की तू तुझ्या आई वडिलांना हे करू समजून घे एकदा. आणि म्हणलं मी माझ्या घरी आई वडिलांना सांगतो. मग आम्ही दोन दिवस सुट्ट्या घेऊन दोघं जण आपापल्या गावाला गेलो. मग तिने तिच्या आई वडिला सांगितलं आणि मला फोन केला की बाबा मी आई वडिलांना विचारलं म्हणे माझ्या, तुम्ही आता मला एकदा भेटून सांगते म्हणे तुम्हाला. पण यांनी माझा खूप खोपट केला. त्यावेळेस मला अतिशय राग आला यांचा. का? माझ्या घरी माझ्या आईला तयार केलं. मग आम्ही औरंगाबादला इथे एका कॉफी शॉप मध्ये भेटलो आणि मी यांना एवढं एक्साइट होऊन सांगते की माझी आई तयार झाली, आता आई वडील तयार आहेत आणि मग आपण म्हणजे लग्न करू शकतो. आपण आता व्यवस्थित विचार करून तर हे शांत काहीच बोलायला तयार नाही, एकदम शांत. मी म्हटलं काय झालं म्हणजे तुम्ही घरी विचारलं नाही का? मग पुन्हा म्हणजे नाही मला लग्न नाही करायचं. मी घरी विचारलं पण घरी कोणी तयार नाही. नाही नाही म्हणून सरळ उठून निघून गेले. मला वाटलं की गंमत करताय. मी तिथे वाट बघते यांची. म्हटलं आता वापस येतील किंवा कॉल करतील की मी तुझी गंमत करतोय. मग शेवटी मी कंटाळून यांना कॉल केला की आहो तुम्ही कुठं आहे म्हणजे येताय. नाही म्हणे मी सेकंड शिफ्ट होती माझी, मी आता कंपनीत आलो आहे, रात्री 12 शिवाय काही येणार नाही. मग मी त्याच्यानंतर मी यांना काही फोनच लावला नाही. मग खूप म्हणजे मी घरी सगळ्यांना कन्व्हिन्स करते. तुम्ही 7-8 दिवस फोनच बंद केला? नाही मी पण म्हणजे मी नंतर फोनच नाही घेत. आम्ही म्हणजे काही कॉन्टॅक्टच नाही केला. अचानक त्यांनी मला एकदा गुरुवारी फोन केला की माझं 10 मिनिटाचं काम आहे, तू फक्त 10 मिनिटासाठी बोल मला, प्लीज 10 मिनिटासाठी बोल. मग आम्ही मी गेले यांना भेटायला. तर पुरुष गुरुवारी आपण लग्न करतोय म्हणे 20 नोव्हेंबरला, पत्रिका वगैरे तुला मिळून जाईल, तुमच्या घरच्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स झालेलं आहे म्हणे, आता तू फक्त घरी जा म्हणे सुट्ट्या घेऊन आणि लग्नाची तयारी कर. एकदम शॉकिंग झालं माझ्यासाठी. पण तोपर्यंत तुम्ही यांच्या घरच्यांना भेटला होता? हा, त्यांच्या आई वडिलांना, माझ्या भाऊजीनं सगळं अरेंज केलं सगळं. भाऊजींना वगैरे पण ह्यांना सांगायचं नाही असं सांगितलं. म्हणजे यांनी मोठ्या भाऊजींना आणि लहान्या भाऊजींना मिळून आणि ताईंना मिळून सगळं अरेंज केलं. माझ्या आई वडिलांना पण भेटले. माझ्या बहिणीला मला यातलं काहीच माहित नाही. हे सगळं एकमेकांसाठीच केलं ना पण. दुसरं तसंच आता दोघांनी मिळून एक खेळ खेळायचा आहे हा, आणि बघायचा आहे तो कसा पूर्ण करता. तुमची वेळ सुरू होते आता. परत 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 आहे वेळ आहे. सात अभिनंदन आणि 1500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बरं, मी या घरात आल्यानंतर मगाशी सगळ्यांची ओळख होत होती पण नणनबाईंची ओळख राहील. ऍक्च्युली आपला हा जो कार्यक्रम चालू आहे हा तिच्यासाठीच नंबर आलेला, पण ती सगळे आपल्यामध्ये नाही आहे. त्यांनी SMS केला होता. नाही, त्यांची खूप इच्छा होती आणि त्यामुळे कदाचित पूर्ण होते. त्यामुळे खूप चांगलं आहे. आज सगळे घरात आहेत आणि थोडक्यात त्याही इथे आहेत असं.
असाच आनंद आहे. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणताना बऱ्याचदा जेव्हा अशा गोष्टी ऐकायला मिळतात तेव्हा खूप त्रास होतो. होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी व्हावं ही त्यांची खूप इच्छा होती, पण इथे येईपर्यंत याची कल्पनाच नव्हती की नाव नोंदवलं तेव्हा त्या होत्या आणि आता त्या नाही आहेत. पण या निमित्तानं त्यांची आठवण आणि आता पुढे गप्पा. बरं, आता आरोपांची वेळ सुरू होणार. पहिला आरोप सासूबाई करतायत वाटतं, हो ना? तयारीतच आहेत त्या. घ्या, बोला. नेहाली, या घरासाठी थोडासा जास्त वेळ द्यायला हवा. मुंबईला असल्यामुळे तिथं आणि आमचा सहवास फार कमी होतो. जास्त वेळ सासू सासऱ्यांकडे द्यावा? जास्त नाही, पण त्याच्याजवळ ती 7 दिवस असते. माझ्याकडे निदान महिन्यातनं 2 ते 3 दिवस कंटिन्युअस असतात. बोला. आणि ती सर नाही सर, ती बॅलन्स करायचा प्रयत्न करत असते. ती तिची लाईफ दोन्ही दगडांवरती पाय ठेवून इकडे पण खुश ठेवा तिकडे पण खुश ठेवा दोन्हीकडे, तिकडे पण ट्रॅव्हल करून आलो असतो इकडे, तर ती इकडे जेवढा टाइम स्पेंड करता येईल शक्य तेवढा करत असते ती. कळलं? नाही, पण तुला रजा मिळत नाही म्हणून मी थांबतो. संपायचंच नाही सासूबाई. पुढचा आरोप कोण करणार आहे? ती छोटे छोटे गोष्टीचं टेन्शन घेते त्यामुळे आम्हालाही टेन्शन येते. या कोण? माझी आई. आता सांगा त्यांना. नाही, आता तिचं असं असतं की ती सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. हे जगाचं आता रीत आहे की प्रत्येक जणाला तुम्ही प्रत्येक वेळेस खुश ठेवू शकत नाही. कोणी ना कोणीचा असणार आहे तो नाखुश होणार असते वगैरे. तर ती आई खूपच बाजू घेते. छान चालले मुद्दे खोडून काढले. या सगळ्या आरोपांवरती तुमचं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली सासूबाईंनी आरोप केलेला तो म्हणजे ठीक आहे त्यांच्या परीने, पण मला असं वाटतं की मी दोन्ही बाजू कशा सांभाळू शकते की नवऱ्याकडं असणं पण गरजेचं आहे आणि इकडे पण येऊन करणं म्हणजे मी दोन्ही साईडला तरी मी अटेंड नाही राहू शकत नाही एका वेळेस. 15 दिवसातले 2 दिवस, महिन्यातले 2 दिवस, जेव्हा शक्य मी तेव्हा येते, पण जेव्हा त्यांची ड्युटी वगैरे असते त्यावेळेला मी तिकडचं सोडून इकडं नाही येऊ शकत. नाही येऊ शकत स्पष्टच सांगितलं. कळलं? ठीक आहे, तेव्हा येईन तेव्हा बघा काय करायचं. त्या दुसरा मुद्दा होता छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेतो. कसं असतं थोडी गोष्ट लवकरात लवकर आटोपणं खूप चांगलं असतं, ती एकदम मोठी झाल्यानंतर त्याला आवरणं खूप अवघड असतं. त्याच्यामुळे आपण टेन्शन घेतलं की आपण लवकरात लवकर त्याच्यातून मार्ग काढून तो विषय तिथल्या तिथं थांबू शकतो. जर टेन्शन नाही घेतलं की गैरसमज वाढत जातात, सगळ्याच गोष्टी वाढत जातात आणि त्यानंतर सांभाळणं खूप कठीण होतं. चला, व्हेरी गुड. हे झालं आमच्या वहिनींचं म्हणणं. पण बघा, आता हा तन्मणी द्यायचा आहे आणि हा तन्मणी खऱ्या अर्थानं या सगळ्यांनी आज जीची आठवण काढली, जिला खूप इच्छा होती की या कार्यक्रमात आपण सहभागी होऊया, दुर्दैवाने ती आज आपल्यामध्ये नाही. मला असं वाटतं हा ताईच्या, हा खरं ताईलाच द्यायचा आहे, पण ताईच्या वतीने वहिनी आपण स्वीकारावं. थँक्यू सर. जाऊन भेटी आता कुलकर्णी कुटुंबात. आणि आता या खेळामध्ये आमच्या वहिनी या कडघऱ्यामध्ये उभ्या आहेत आणि सगळे आरोप करायला सज्ज आहेत. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई, बोला. नाही, मला कसं वाटलं म्हणजे तिचं लग्न झाल्यानंतर मला असं वाटत होतं की जरी ती औरंगाबादला राहते, शिकलेली आहे, सर्व्हिस करते, तरी पण सण वार आले की 2 दिवस आधी यावं, 2 दिवस नंतर राहावं. माझ्या मैत्रिणीने सगळ्या विचारत्या, सुनबाई का राहिली नाही, का गेली, मला काय सांगावं सुचत नाही ना. नाही, जायला गेलं आम्ही जातो मोठ्या मोठ्या सणाला, पण जे छोटे छोटे सण असतात ते सकाळी येऊन संध्याकाळी जातो आम्ही, फक्त मुक्काम नाही करू शकत कारण की सुट्टी नसल्यामुळे. सगळे मला म्हणते सून तुझ्या ऐकण्यातच नाही, तू 1 दिवस सुद्धा ठेवून घेऊ शकत नाही. मैत्रिणी म्हणतात तुझी सून आम्हाला दाखवली नाही, तुझ्या सुनी आम्हाला चहा दिला नाही, असं बोलली नाही. नाही, पण आता लहानपणापासून मी बाहेरच होतो शिकायला, त्यामुळे मला वाटलं की आई वडिलांनी तिकडे यावं, 1 दिवस सुट्टी आहे त्यांच्यावर, मग हे होईल जाण्या येण्यामध्ये वेळ घातल्यापेक्षा. ते सणवार इकडे पण करता येतात ना औरंगाबादला. तो फक्त माझं सुख पाहतो, माझ्या भावनाचं सुख पाहत नाही. माझ्या भावना अशा आहेत की त्यांनी चार आमच्या भाऊकीमध्ये जावा, भावांना मैत्रिणींना सगळ्यांनी त्यांचे मन सांभाळावं, मला माझी इच्छा अशी. नाही, त्यांचे पण सांभाळूच ना आपण. आपण एक काही दिवसानंतर म्हणा की आता सध्या 2 वर्ष महत्त्वाचे शिक्षणाचे होते, त्यामुळे हे झाल्यानंतर मग आपण जाऊ शकतो. पुढे नरनबाई, बोला. वेळ नाही, वेळ नाही हे नेहमीच आहे आमचं. आणि केव्हाही जरी म्हणलं तर आम्हाला वेळच नाहीये. आणि हे जर खोटं असेल ना तर तिच्या बहिणीर विचारू शकतो तुम्ही. तसं नाही, ते आले ना तर गुरुवार शुक्रवार वगैरे नाही, पण रविवारी त्यांना आले की बाळांना सगळ्या बाच्यांना बाच्यांना फिरायला नेतोच मी रविवारी. एक मिनिट, पिंजऱ्यात ते आहेत की हे आहेत? नाही नाही, माझ्या इच्छावर आहे, वहिनीवर आहे. हिंदा पण रविवारी सुट्टी असते ना फक्त. नाही नाही, कधी पण आम्हाला मॅडम बोलवतात ना. कोण येतो मॅडम? मॅडम म्हणतात ये मग तू, म्हणजे आम्ही आल्यानंतर वेळ असेल.
म्हणून मग तुम्ही का नाही जात दर रविवारी त्यांच्याकडे? नाही नाही, पण तिला वेळ नसतो म्हणून आम्ही येतो ना. हो, पण तरी पण तिला घरी द्यायला वेळ नसतो. तुम्ही येताय म्हणजे याने 8 दिवस काम करायचं, परत तुम्ही आल्यावर पण काम करायचं. नाही नाही, अशी अपेक्षा नाहीये, अशी अपेक्षा नाही, फक्त तिथे घरी राहावं एवढीच अपेक्षा आहे. घरी राहावं म्हणून तुम्ही येणार? हे बरं आहे, भेट व्हावी, हे बरं चाललं यांचं. आता तुम्ही सांगा या सगळ्या आरोपांवरती तुमचं काय म्हणणं? नाही, इथून पुढे मी आईला प्रॉमिस करते की मी गावातल्या रीती समजून तिथल्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीन. यांच्या सणांचं झालं समाधान? आनंद वाटला मला. हो, येईल तेव्हा समाधान मला. नाही, पण निदान तुमच्या समोर जरी जेवढं बोलली तरी मला आनंद आहे. आणि आता मी गेल्यानंतर बदलली तर तेवढी गॅरंटी हो? नाही ना. आणि पुढचा नणंदबाईंचा आरोप? आता आपण रविवारी औरंगाबादच्या बाहेरही फिरायला जाऊया सगळ्या मुलांना घेऊन, आणि त्यांना भरपूर बोलवलं. चला, अशा तऱ्हेने या गप्पा, हे आरोप, हे सगळं झालं. आता सगळ्यांनी मिळून मला सांगा, मी आज तुमच्यावर सोडतो सगळ्यांवर, की हा तन्मणी कोणाला दिला? वहिनीला. वहिनीला का एवढे आरोप तर केले भाडा भाडा? म्हणजे तितकीच लाडकी आहे ना. चला बघ्या, अभिनंदन. एरवी बॅडमिंटन खेळतात, पण या आजचा काहीसा वेगळा खेळ, ज्यामध्ये ही रॅकेट आहे आणि शटलकॉक इथून मारायचं आणि ते समोर असलेल्या रिंगमध्ये जाऊन पडलं पाहिजे आणि दोघींनाही 10-10 संधी मिळणार. रिंगमध्ये जास्त शटलकॉक या दोघींपैकी ज्या गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. एक, लक्षात ठेवा, तुम्ही मारलेलं शटलकॉक जर त्या रिंगमध्ये गेलं तर ते मोजलं जाणार नाही. आपल्या समोरची जी रिंग आहे ती स्वतःची आहे. थांबा थांबा, काही नका. दोन, मारा. तीन. बरं, बाहेर जर टप्पा पडून ते रिंगमध्ये आलं तर ते मोजणारा होता. हा, इथे दोन सगा. आणि आता 5-5 झालेली असल्यामुळे तुम्ही या बाजूला या, इथं दोघांनी तुम्ही या बाजूला या. आतापर्यंत गुणसंख्या बघितली तर या वहिनींची गुणसंख्या आहे 2 आणि या वहिनींची गुणसंख्या आहे 1. आता तुम्ही नंतर तुमच्यापासून. दोन, एक ही गुणसंख्या आतापर्यंत. थांबा, आता तुम्ही मारा सगळे. पुढचं पण तीन, एक ही गुणसंख्या. तुमच्याकडे 3 शटलकॉक शिल्लक आहेत, निकाल बदलू शकतो, बघूया काय होणार. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, ही भेटवस्तू आपल्यासाठी. अच्छा, या भागामध्ये उपविजेत्या ठरल्या कुलकर्णी वहिनी. कुलकर्णी वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, अभिनंदन. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पाठक वहिनी. पाठक वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. गुलमोहर कॉलनी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नाशिकमध्ये. नमस्कार.